मनोज जरांगे पाटलांचं आंदोलन हे गरजवंतांचं आंदोलन, गोदापट्ट्यातल्या लोकांना न्याय देण्याचं आंदोलन म्हणून सुरू झालं, आरक्षणाचं आंदोलन म्हणून सुरू झालं, पण त्याचा शेवट मात्र महाविकास आघाडीच्या पाठिंब्या देणं त्यांना आणि महाविकास आघाडीचा प्रचार लोकसभेला करणं इथंपर्यंत झाला होता. पण अलीकडच्या 6 महिन्यात अजून त्यात सुधारणा होईल असं वाटलं होतं, पण परत त्यांनी महाविकास आघाडीच्याच बाजूला पाठिंबा देतील, ते निवडणुका वगैरे ते लढू शकत नाहीत. ज्या ज्या आमदारांनी ज्या ज्या पक्षांनी ओबीसीच्या प्रश्नावरती जाहीर भूमिका घेतली नाही अथवा आंदोलनाला पाठिंबा दिला नाही अथवा तुमचं म्हणणं काय आहे हे विचारण्याचं सुद्धा धारिष्ट्य कुठल्या लोकांनी दाखवलं नाही, त्या माणसांना आम्ही खरी बसवणार आहोत. मनोज जरांगे पाटलांचं आंदोलन हे गरजवंतांचं आंदोलन, गोदापट्ट्यातल्या लोकांना न्याय देण्याचं आंदोलन म्हणून सुरू झालं, आरक्षणाचं आंदोलन म्हणून सुरू झालं, पण त्याचा शेवट मात्र महाविकास आघाडीच्या पाठिंब्या देणं त्यांना आणि महाविकास आघाडीचा प्रचार लोकसभेला करणं इथंपर्यंत झाला होता. पण अलीकडच्या 6 महिन्यात अजून त्यात सुधारणा होईल असं वाटलं होतं, पण परत त्यांनी महाविकास आघाडीच्याच बाजूला पाठिंबा देतील, ते निवडणुका वगैरे ते लढू शकत नाहीत. मुळात आरक्षणाचा विषयच त्यांना कळलेला नाही. खरं तर ईडब्ल्यू एस सारखं आरक्षण आज मराठा बांधवांच्या हातून निष्ठून गेलेलं आहे आणि नुकसान होते माझ्या मराठा बांधवांचं. जरांगेंना या गोष्टी काहीही पडलेल्या नाहीत. जरांगेंना फक्त निवडणुका आणि राजकारण या गोष्टीच्या बाहेर त्यांना कुठलाही इंटरेस्ट नाही आणि तशा पद्धतीचं त्यांचं आजचं वर्तन आहे. ते कुठंही मिटिंगा किती घेतल्या, काही केलं, कितीही जत्रा भरवली तर ते निवडणुकीला उभे राहणार नाहीत, कारण तेवढी त्यांची हैसियत नाही. ओबीसी आरक्षणाची पुढची दिशा काय असणार आहे? ओबीसी आरक्षणाची किंवा ओबीसी आरक्षण बचाव ही आमची भूमिका होती, पण निवडणुकीमध्ये ज्या ज्या आमदारांनी ज्या ज्या पक्षांनी ओबीसीच्या प्रश्नावरती जाहीर भूमिका घेतली नाही अथवा आंदोलनाला पाठिंबा दिला नाही अथवा तुमचं म्हणणं काय आहे हे विचारण्याचं सुद्धा धारिष्ट्य कुठल्या लोकांनी दाखवलं नाही, त्या माणसांना आम्ही खरी बसवणार आहोत. कारण यांच्या आमदारकीचे खासदारकीचे मार्ग हे आमच्या ओबीसींच्या भटक्या विमुक्तांच्या वाड्या वस्त्यावरून जातात, त्यामुळे आमची पोरं निश्चित या लोकांना मतदानाला आल्यानंतर जाब विचारतील. जो ओबीसी हित की बात करेगा वही महाराष्ट्र की विधानसभा में चुन के जाएगा, इस लाइन पे हम काम करेंगे.